मराठा समाजामधून आक्रमक प्रतिक्रिया यायला लागलेली आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी कमी पडले असल्याची भावना मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी. आज सगळ्यांचंच मराठा आरक्षणाकडे निकालाकडे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. मराठा आरक्षण जे आहे ते रद्द झालेलं आहे. आणि आपल्यासोबत आता घाटकोपरमधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून ते आरक्षणासाठी लढा देत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे, आरक्षण जे आहे ते रद्द करण्यात आलं. हा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे. कुठेतरी खालच्या वर्गातले खालच्या कोर्टातले कुठेतरी कमी पडले किंवा ज्यांचे ज्यांच्यावर आपण जबाबदारी दिली ते कुठेतरी कमी पडले त्याच्यामुळं हा झालेला आहे. तर हा असं आमच्यावर फार मोठा अन्याय होतो आहे, आमच्या कुटुंबावर अन्याय होतो आहे, आमच्या मुलाबाळांवर अन्याय होतो आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. असाच लढा आम्ही पुढेही चालू ठेवू चालत राहू. कारण आमचाही हक्काचं आहे. आम्ही कोणाच्या ताटातलं किंवा वाटीतलं हिसकावून मागत नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे. एवढा वर्ष पण करत आलो, ह्याच्यापुढे आम्ही असंच करत राहणार नाही. नक्कीच अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. सर काय सांगाल? दुर्दैवी हा निर्णय आहे की देशातल्या बऱ्याचशा समाजाला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्या त्या स्टेटनी आरक्षण दिलं, परंतु मराठा समाजाने गेली 30 ते 40 वर्ष या आरक्षणासाठी मागणी करत आहेत, परंतु या राज्यकर्त्यांना आणि या सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. कारण हायकोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने, खालच्या कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने, तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय जनरली तसाच येतो. परंतु यावेळी कुठेतरी सरकारी वकील, तो सरकारच्या बाजूने मागणी मांडणारा वकील आणि एकंदरीत सरकार कमी पडलं, आमचा त्याला निषेध आहे, धिक्कार असतो. सरकार कुठेतरी कमी पडलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते नाराज देखील आहेत. मात्र हा जो लढा आहे आरक्षणासाठीचा तो पुढे देखील चालू ठेवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह जयश्री मोरे, साम टी व्ही, मुंबई.